नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 8वी इतिहास। इतिहास अभ्यासाची साधने, त्यामध्ये मौखिक साधनामध्ये आपण अभ्यासणार आहोत पोवाडा। तर पोवाडा म्हणजे काय? तर बालमित्रांनो, देशासाठी कार्य करणाऱ्या देशभक्त, क्रांतीवीर, क्रांतिकारक महान व्यक्तींच्या जीवनावर पोवाडा रचला जातो आणि तो गायला जातो। या पोवाड्यामधून आपल्याला त्या व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळतेच मिळते, तसेच देशासाठी लढण्याची प्रेरणा मिळते। अंगामध्ये चैतन्य निर्माण करतो तो पोवाडा। पोवाडा हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा सुद्धा एक अविभाज्य घटक बनला होता। 1857 स्वातंत्र्य लढा, तसेच विविध क्रांतिकारकांवर रचलेल्या पोवाड्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती करण्याचं, चैतन्य निर्माण करण्याचं, स्फुल्लिंग पेटवण्याचं कार्य पोवाड्याने केलं। या पोवाड्यामुळे त्या व्यक्तीचा जीवनपट तर आपल्याला समजतोच, परंतु आपल्यामध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचं कार्य हा पोवाडा करतो। अशाच या पोवाड्याने त्या ठिकाणी इतिहास सुद्धा आपल्याला समजतो। उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा पोवाडा जर आपण ऐकला, तर शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी आपल्याला त्या पोवाड्यातून निर्माण होते। आपल्याला आपल्या शरीरामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती निर्माण होते। भगतसिंगांचा पोवाडा ऐकला तर आपण क्रांतीवीर होऊ अशी आपल्यामध्ये प्रेरणा संचारते। असाच आपण एक पोवाडा या ठिकाणी आता ऐकूया। तर शिवगाव तालुक्याला मुक्कामी भातपोडी गावाला पूर्ण चढून शाहिरी